संगमनेर शहराला गेल्या अनेक दिवसांपासून गढूळ आणि दूषित पाण्याचा पुरवठा होतोय, त्यामुळे निरनिराळ्या आजारांना आमंत्रण मिळत असून लहान मुलं आजारी पडली आहेत. गेल्या 35 वर्षांपासून संगमनेरमध्ये पाण्याच्या नावाखाली केवळ राजकारण केलं जात आहे. भाजपा शिवसेनेच्या वतीनं मोर्चे, निवेदनं, आंदोलनं करण्यात आली, मात्र गेंड्याचं कातडं पांघरलेल्या प्रशासनाला नागरिकांच्या आरोग्याची चिंता उरलेली नसल्याचं चित्र स्पष्ट होऊ लागलंय. संगमनेर शहरातील अनेक दवाखाने हाऊसफुल झालेत, तर सर्व आजारांचं कारण दूषित पाणी असल्याचं निदर्शनास आलंय. आजारी नागरिकांचा दवाखान्याचा खर्च नगरपालिकेनं आणि सत्ताधाऱ्यांनी आपल्या खिशातून करण्याची मागणी भाजपा सेनेनं केली आहे. जनतेच्या वतीनं आणि सेने भाजपच्या वतीनं आम्ही तुमच्याकडे आलोय. त्यात आमचे नगरसेवकांनी अनेक वेळ प्रश्न विचारले असतील आणि हे पाणी आजचं ताजं नळाला आलेलं पाणी नाही. नाही नाही अमर, एक मिनिट थांब. आजचं पाणी स्पष्ट हे पाणी आम्ही पितो, तुम्ही पिऊन दाखवा. वॉटर फिल्टर आहे किंवा एक्वा बसवेल कोणाच्या घरात? आमच्या घरात तर सध्या नाही. आम्ही पितो, आम्ही माणसं आहे म्हणून तुम्ही पिऊन दाखवा. तुम्ही माणसं आहे म्हणून अधिकारी, तुम्ही जबाबदार व्यक्ती पिऊन दाखवा पाणी. माझा स्वतःचा आवाज बदललाय. तुम्ही निवेदन घ्यायचं ना, हे पाणी पिऊन निवेदन दाखवा जनतेसमोर, मीडिया समोर, आणि आम्हाला किती दिवस शाश्वती द्या ते दाखवा. बाकी काय घेऊ नका आमचं. आता हे आपल्या याच्या बाबतीत आहे ना, सभागृहात विषय झाला, चर्चा झाली. परिस्थिती काय होती की आपल्याला जर आता जर म्हणजे निवंडेचं जे पाईपलाईन आलेलं आहे डायरेक्टली, त्याचं हे पाणी आहे आणि सध्या फिल्ट्रेशन प्लांटचं काम सुरू आहे. ते काम सुद्धा चांगल्या पद्धतीनं म्हणजे हे होईल एक महिन्याभरापर्यंत. आपण 21 ऑगस्टपर्यंत त्यांना मी सांगतोय कायदेशीर त्यांना आपण 21 ऑगस्टपर्यंत आपली त्यांची हे आहे, त्या दिवशी काम त्यांनी कम्प्लीट करून दिलं पाहिजे. काय तुम्ही आता आणि जर काम किती पूर्ण झालं काय तुम्हाला कल्पना पाहिले मी, तुम्हाला वाटतंय का होईल? होणार नाही. तर तुम्ही 8 दिवस नाही सांगताय म्हणून मी म्हणजे तुम्हाला मी 31 म्हणून सांगत नाही. 31 तर 15 तारखे बंद करा. 30 सप्टेंबर पर्यंत त्यांनी हँड ओव्हर करावं. 30 सप्टेंबर पर्यंत 100% आम्ही प्रयत्न. नाही बिलकुल नाही. तर जलशुद्धीकरण केंद्र लवकर सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा भाजपा सेनेच्या वतीनं देण्यात आलाय. संगमनेर शहर शिवसेना व भाजपा युतीच्या वतीनं संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच सत्ताधारी नगरसेवक सभापती यांना संगमनेर शहराचं जलशुद्धीकरण केंद्र त्वरित चालू करून जे सध्या संगमनेर शहरामध्ये गढूळ पाणी येत आहे, त्या गढूळ पाणी दूषित पाणी येतं, ते लवकरात लवकर स्वच्छ करून संगमनेर शहरातील जनतेला स्वच्छ पाणी मिळावं यासाठी एक निवेदन घेऊन आलो होतो. त्या निवेदनास आम्हाला त्यांनी समाधानकारक उत्तर मिळालं, त्यामुळं या 30 सप्टेंबरपर्यंत ते आम्हाला स्वच्छ पाणी या संगमनेर शहरातील जनतेला देणार आहेत. त्यासाठी आम्ही आजचं जे आमचं निवेदन होतं ते निवेदनच ठेवलंय. ह्या निवेदनात कोणत्याही प्रकारचं आम्ही पुढचं आंदोलन करणार नाही, परंतु जर 30 सप्टेंबरनंतर त्यांनी आमची 30 सप्टेंबरला आपल्या सर्व पत्रकार बंधूंसमोर यांनी मुदत दिली का 30 सप्टेंबरपर्यंत आम्हाला मुदत द्या, आम्ही तुम्हाला वॉटर फिल्टरचं चांगलं शुद्ध पाणी संगमनेर शहरातील जनतेला देऊ. याबाबतचं निवेदन संगमनेरचे मुख्याधिकारी यांना देण्यात आलंय. या प्रसंगी भाजपा सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. संदीप चव्हाण, C24 तास, संगमनेर.